हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। अनादिकालापासून या भारत देशामध्ये ज्यांनी ज्यांनी जो व्यवसाय केला त्या त्या पद्धतीनं त्याला नाव चिटकलं। व्यवसायावर जात ठरत नाही। जर व्यवसायावर जात जर ठरत असते कुणी केलं मला माहिती नाही, पण व्यवसायावर जात नाही। व्यवसाय कुणीही करू शकतो। म्हणून या भारत देशामध्ये व्यवसाय करणाऱ्यावरून जात ठरवली जाते आणि त्या जातीला कमी लेखलं जातं आणि हे कमी लेखलं जातं हे भगवान परमात्म्याला सहन झालं नाही। मम वंशे जीव लोके जीव भूत सनातन, सगळ्या जीवाचा अंश भगवान परमात्मा जर असेल त्याला हे बरं नाही वाटलं की ज्या समाजानं जे कार्य करायचं त्या कार्य समाजातल्या कार्यातल्या लोकांना कमी लेखायला लागले। म्हणून अनादिकालापासून एक ईश सेवा आणि दुसरी संत सेवा असे दोन प्रकार सेवा सेवेचे आले। सेवेमध्ये ईश सेवा म्हणजे देवाची सेवा, संत म्हणजे साधूची किंवा संतांची सेवा। ह्या सेवा करण्याचं कार्य तीन प्रकारे केलं जायचं, कायिक वाचिक आणि मानसिक। कायेनं केलं जायचं, वाचेनं केलं जायचं आणि मनानं केलेलं जायचं। कायेनं शरीराची साधूंची कपडे धुवायला लागायची, काही लोक अंग चोरायचे। वाचेनं साधूचं नाव आणि देवाचं नाव हेच मंगल नाम आहे। शास्त्र असं म्हणतं पापाचं क्षालन करायचं जर असेल तर तू का म्हणे पापे जाती संतांची या जपे। संतांचा जप केला तरी पापाचं नामस्मरण होतं आणि देवाचं नामस्मरण केलं तरी पापाच्या राशी नामसंकीर्तन साधने पैस होते। जळतील पापे जन्मांतर अनंत जन्माचं पाप जाते भगवान परमात्म्याच्या नामानं आणि साधूच्याही नावानं। म्हणून साधू सेवा जे संत सेवा ईश सेवा करत असताना ह्या सेवेचा कार्यकारी संबंध जो आला शास्त्रामध्ये ती सेवा करत असताना कोण कायेनं वाचेनं मनानं करायचे। मनानं सेवा करता येते साधूची, त्याला मानसिक पूजा म्हणा मानसिक जप म्हणा असा केला जायचा। पण याच्याही व्यतिरिक्त ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं कोणतरी आपण कितीतरी लोकांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होण्याकरता जे करायचं। मी गाडगेबाबाचा स्वयंसेवक आहे, 12 वर्ष मी गाडगे महाराज संप्रदायामध्ये काम केलं। साधू जी आहे या साधूंची सेवा, साधूंनी गोरगरिबांची सेवा केलं। कुणाला म्हणायचं साधू? जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। साधूचं आंतरलक्षण झालं सांगितलं जगद्गुरु कोपराने, आंतरलक्षण सांगितलं। साधूचं कार्य जे असते ते व्यापक असते। दया करणे पुत्राशी तोच दासाने दाशी। आपल्या मुलावर जेवढं प्रेम करायचं तेवढं समाजावर प्रेम करतो त्याचं नाव आहे साधू। भगवान परमात्म्याला असं वाटायला लागलं की ह्या कुळाला उंच करण्याकरता आपलं देव पण सोडावं लागेल आणि साधू बनावं लागेल। कारण देवाचा आविर्भावच असा आहे, देव भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाचा सा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे। साधू तर तसं नाही आहे। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकार आहे। आपल्याला परोपकारच करायचा आहे आणि त्या परोपकाराच्या द्वारे त्या समाजाचा समाजामध्ये त्या समाजातल्या लोकांना उंच स्थानावर न्यायचं आहे। याकरता या हिंदू संस्कृतीमध्ये हरियाळी समाज म्हणून होता। या हरियाळी समाजामध्ये पूर्वी हरियाळी समाजामध्ये पायातले जोडे शिवण्याचं काम करायचे। या हरियाळी समाजाला लोक कमी लेखू लागले, लोक बसवू लागली, कोण अस्पृश्य पद्धतीनं त्यांनी त्यांना लेखलं गेलं हे देवाला सहन झालं नाही। म्हणून भगवान परमात्म्यानं त्या हरियाळी समाजामध्ये जन्म घेतला
वास्तविक पाहता तो महाराष्ट्रातला नाही आहे, तिकडचा उत्तर प्रदेश मधला आहे. त्या साधूंचं नाव आहे रैदास. हरिद्वार ऋषिकेशला रैदास म्हणतात. ज्या साधूकडून आम्ही शिकलो त्यांनी सांगितलं रैदास. एमपी यूपीच्या परिसरामध्ये त्याला रविदास म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये त्याला रोहिदास म्हणतात. ज्या हराळी समाजामध्ये जन्म घेतला ते जे आहेत त्यांचं नाव आहे रोहिदास. आपल्या पद्धतीनं सांगू रोहिदास. आणि त्या रोहिदासाने तिकडचा जन्म असल्यामुळं काशीसारख्या क्षेत्रामध्ये, काशी हे पवित्र स्थान तीर्थयात्रा करण्याकरता, तेव्हा पंढरपूर इकडे नव्हतं काय, काशी तीर्थयात्राला जायचे लोक, जगन्नाथपुरीला जायचे. काशीला जाणारी जी लोक आहेत ते कितीतरी काळ दिवस चालत जायचे, महिना महिना, चार चार महिने, एक एक वर्ष चालत जायचे आणि त्यांच्या पायातल्या वाहना तुटायच्या. हे रहिदासांच्या लक्षात आलं, रोहिदासांच्या लक्षात आलं. ते त्या गंगेच्या तीरावरती बसून आहे ना तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांचे जोडे शिवू लागले. आणि हे जोडे शिवता 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 तिकडचा जो उत्तर प्रदेशातला भाग आहे तो मोजरी वापरतो, त्याला बूट म्हणतात इकडं, पण बूट नाही त्याला जोडा म्हणायचा. पूर्वी लग्नात जोडा असायचा आणि आजही समाजात पद्धत आहे तुला जोड्यानं मारी. तो जोडा आहे तो उत्तर प्रदेशातला आहे. ते जोडे तुटलेले असायचे आणि ते जोडेले जोडे शिवून द्यायचे. महाराष्ट्रातला एक भक्त ज्या वेळेला पुंडलिकाचं चरित्र आलं त्याच्यामध्ये रहिदासांचा उल्लेख आला. महाराष्ट्रातला एक भक्त काशी करण्याकरता गेला असताना लाईनीला उभा राहून पायाचा अंगठा सळा करून घेतला आणि विचारलं पैसे काय, तर म्हणले मी पैसे घेत नाही. ज्या देवाची सेवा करणारे जे भक्त आहेत ना त्यांच्या पायाची सेवा करणारा मी दास आहे. तुमची या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. बस मला याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही, मला काय घ्यायचं नाही. पण एक गोष्ट खरी, मी ज्या समाजात जन्माला आलोय ना त्या समाजातलं कार्य करायला मला कमीपणा वाटत नाही आणि कुणालाच वाटू नये. लोहाराच्या पोरानं लोहारकीचं काम करणार कधी कमी वाटू नये. नाव्याच्या पोरानं नाव्याचं काम करत असताना केस कर्तनाला यामध्ये जाण्याचा त्याला कमीपणा वाटू नये. मी शेतकऱ्याचा आहे, मला शेतात काम करणं, जनावरांची सेवा करणं ही ईश्वर सेवा आहे असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. स्वामी काळाचं गुरु भक्ती, पितृवचन सेवा हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. आपल्या वाट्यालेलं कर्म ही ईश सेवा आहे. तर आपण भक्त आहात, माझा एवढा पैसा गंगेमध्ये टाका. मला चरित्र ज्यादा लांब सांगायचं नाही. महाराष्ट्रातला एक गेलेला भक्त तो पैसा घेऊन जातो गंगेमध्ये टाकतो आणि गंगावरती हात काढते. एक हे ज्यांनी पैसा टाकलाय त्याला हे सोन्याचं कंकण, आई गंगा माता आपलं सोन्याचं कंकण वर काढते. पाठीमागे येतो तो, ते कंकण सोन्याचं मिळालं. बराचसा इतिहास आहे त्याचा. ज्यांनी नुसत्या पायांची सेवा केली त्या समाजाला महाराष्ट्रामध्ये हरेळी म्हणत नाही, चांभार म्हणतात. कारण चांब या शब्दाचा अर्थ आहे चांबड. आणि त्या चांबड्याला कसून जे आहे ना त्याला दुसरा समाजामध्ये आमच्या खालचा जो शब्द समाजानं वापरला त्याला ढोर समाज म्हणतात. जे चमडं नुसतं कमवतात, चमड्याचे वाहन बनवतात त्यांना चांभार म्हणतात. आणि अशा चांभारांच्या घरामध्ये रोहिदासाने जन्म घेऊन हरेळी समाजाला उंच केलं मॅडम. आणि असला जो व्यवसाय आहे त्याच पद्धतीनं शिवशाहीच्या काळामध्ये देखील जोडे शिवण्याचं काम सरदारच होते. ते शिवाजी महाराजांच्या नजरेनं ते सगळे सरदारच होते. पण त्यांनी काम करायचं, कुणी पारण आटायचं वरती तोप घेऊन जात असताना त्यांचं नाव पार्टे पडलं. म्हणजे ते काम करणारे त्याच्यामध्ये होते. ज्या वेळेला संभाजी महाराजांचं चरित्र पाहिलं त्या संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये चांबड्याचं जरा त्यांनी आपल्याला त्यांच्या अंगात चिरकत तयार करून दिलं, ते बाण मारत होते ते कर्नाटकमध्ये. म्हणजे चांबडं कमावणारे जे होते ना त्यावेळेला शिवशाहीच्या टायमाला भगवान आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील सरदारच होते ते. असे जे होते ते व्यवसाय करणारे त्यांना कधी ते व्यवसाय करत असताना परिस्थिती इतकी बिकट असायची. त्यावेळेच्या कालावधीत परिस्थिती बिकट असायची. मी ज्यावेळेला शाळेला तिसरीला होतो त्यावेळेला मला एक कविता मिळाली. आम्हाला ती दोन कडवी माहिती होती तर परत मी ती कविता मिळवून ती कविता म्हणून घेतली.
झाडाखाली बघुनी सावली बसतो चांबार ठाऊक आहे याचा मजला सर्व कारभार हरी देवनी देई शिवनी जोडे तुटलेले त्याच सांगणे नाल ठोकणे सर्व काळ चाले अरियाची लकलक करी चरा चरा चाले दूर विडीचा मधून काही खुशाली त बोले वेळ मिळे तो शिवित राही नवा बूट काही मिळेल तेव्हा मिळेल पैसा मनात हर्ष पाई पोचे येऊन जुने झाले डबके पाण्याचे तेच परंतु सोबत करते प्रामाणिकपणाचे केस पांढरे जरी झाले हात चालतात अरे तुटलेले पायात कुणाचे नेत्र शोधतात धंदायाचा पायतानाचा जरी करीत पायतान कधी नयाने घातले आपल्या पायात झाडाखाली बघुनी सावली बसतो चांभार ठाऊक आहे याचा मजला सर्व कारभार सर्व कारभार शाळेला असताना कवीनं एका झाडाखाली बसलेल्या जगाच्या पायाची सेवा करणाऱ्या एका सेवकाचं वर्णन आपल्या कवीमध्ये केलं. वरती छत नाही, कुठं दुकान आहे, असतलं काय नाही, एखादी सावली पायाची आणि त्या सावलीमध्ये खाली बसायचं आणि बसत असताना काय त्यांचं दुसरं काय नाही, त्याचा कारभार दुसरं कायच नसतोय. पाण्याचं एक डबकं, एक चांबड्याची पिशवी, त्याच्यामध्ये हत्यार, त्याचं वर्णन त्या कवीनं बघितल्यानंतर, एका कवीनं केलंय ते. कवी कोण आहेत मला माहिती नाही. ठाऊक आहे मजला याचा सर्व कार, त्याचा कारभार सगळा, चांबड्याची पिशवी, पाणी बुडवायचं हे, लाकूड एक रापी आरी आणि ठोकायचं ते असं आसपी आणि ते असं वाकडं असतं त्याला काय म्हणतात, डिस्मिस, डिस्मिस असते नाही ते असं पायात अडकून करतात ते असं ठोकतात ते आयरन 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 आसपी रापी आणि आरी आणि हे सगळं काही जुने तुकडे आणि त्याचं वर्णन ते पाहिलं त्या कवीनं आणि तो कवीवरून काय करतो तो त्याचा कारभार. आरी घेऊनी देई शिवनी जोडे तुटलेले आरीनं ते जोडे जे तुटलेले आहेत ते शिवायचे, तुटलेलं जोडं शिवायचं, कुणाची टाच सळी कराय त्याच्यात खेळ मारायचं, टाच सांदणे नाल त्याला नाल ठोकायचा, नाल मारायचा नसतो नाल ठोकता, टाच सांदणे नाल ठोकणे सर्व काळ चाले त्याचा व्यवसायच तो असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी तो त्या पद्धतीने करायचा. पण रापीचा असं असायचं, एक दगड असायचा त्या दगडावर तो असा धार करायचा आणि ती रापी आहे ना अशी लखलख करायची बाबा, आणि ती लखलख केलेली रापी जी आहे ना ती चारा चारा, एवढं मोठं चमडं असलं तर ती चारा चारा कापायची. रापी याची लखलख करी चरा चरा चाले चरचर चरचर चालायची बाबा. आणि हे व्यवसाय करत असताना मात्र एक गोष्ट फार महत्वाची, त्या कवीनं असं टिपलं तोंडात बिडी असायची, हातानं दोन्ही काम करायचं, त्या बिडीनं धूर काढायचा, काय कारण डोक्याला काहीतरी टेन्शन येईल त्या पद्धतीनं त्या बसून ह्याच्यामध्ये धूर विडीचा मधून काही खुशालीत खुशालीत बोले, विडीचा धूर काढायचा काय खुशालीत बोलायचं, अरे वेळ मिळे तो शिवित राही नवा बूट काही, वेळ मिळाला ते कुणाचं सांधरून दिलं कि राहिलेल्या कामाच्या वेळात कुणाचं तरी आणून ठेवलेला जो बूट आहे, कुणाचं आणून ठेवलेलं चप्पल आहे, ते मधल्या कालावधीमध्ये त्याचं काम करायचं. वेळ मिळे तो शिवित राही नवा बूट काही, विकेल तेव्हा मिळेल पैसा मनात हर्ष पाही, हे सगळं झाल्यानंतर हे काम केल्यानंतर मला पैसा मिळेल हा मनात त्याला आनंद निर्माण व्हायचा आणि त्या आनंदाच्या भरात तो काम करायचा. पैसा त्याच्या हातात येतो पण मिळेल मला हा आनंद त्याच्या मात्र डोक्यात असायचा. पोचे येऊन जुने झाले डबके पाण्याचे, पोचे म्हणजे
आपण त्याला चेपलेलं म्हणतो, चेपलेलं त्या भाग जे भांड होतं ते सगळीकडे चेपलेलं, पोचा म्हणतात त्याला, चेपलेलं भांड पाणी बुडवायचं आणि ते पाणी बुडवायचं जे डबका आहे पोचे येऊन जुने आणि कितीतरी जुनं असायचं ते, जुने झाले डबके पाण्याचे तेच परंतु सोबत करते प्रामाणिकपणाचे, ते इतक्या दिवस त्यांचं आयुष्य तरण्यापणापासून ते म्हातारापणापर्यंत हे म्हातारे झाले काम करत करत, पण सोबत मातो साथ मातो त्यानं प्रामाणिकपणे केली, कुणी त्या त्या जे डबकं होतं का त्यांच्याकडं, हा डबडं जे होतं त्याला डबकं म्हणतात काय डबडं म्हणतात, डबडे पाण्याचे काय डबके पाण्याचे, त्याच परंतु सोबत करते प्रामाणिकपणा, त्याने काही कधी तक्रार केली त्याने कुणाची चपलं कशात भरून आणलेली बुडवलेली, कधी तक्रार केली नाही बा, आणि बाकीच्याने तक्रार केली पण घरातल्यानी तक्रार केली, म्हणून हरळे समाजातली माणसं चपलाचं काम करतात त्याच्या बायका नवऱ्याच्या उष्ट खात नाहीत का, तर दररोज चमड्यात हात असतो म्हणून, हे मी पाहिलंय आमच्या वाडीमध्ये, त्यांच्याच घरात शाळा होती, तर मी म्हणायचो काकू काकांचं खावा घे हातात, नाही नाही म्हणे ते आम्ही खात नाही त्यांच्या हातचं, हे गोंधळ असतं हे ह्या लोकांनी केलं, पण त्या डबक्यानं मात्र त्याला साथ दिली, डबकं कधी म्हणलं नाही कसली चपलं बुडवतीस, कटलं प्रामाणिकपणानं जर साथ केली असेल शेवटपर्यंत मला, त्या माणसाला साथ जर केली जर असेल तर तो कवी म्हणतो त्या डबक्यानं ते डबडं जे आहे त्याचं डबका जे आहे त्यानं साथ केली, मग कुणाचं दगडाचं असायचं कुणाचं जर्मनचं असायचं कशाचंही असायचं, केस पांढरे जरी झाले हात चालतात, आयुष्यभर जे कार्य केलेलं होतं ते कार्य करत असताना कधी कंटाळा आला नाही, कुणाचं चप्पल आहे हे पाहिलं नाही, सावकारापासून गरिबाच्या चपलापर्यंत ते काम करत असताना कधी केस पिकले हेही कळलं नाही बाबा, पण केस जरी पिकलं तरी हात मात्र सतत चालत होते, तो कवी म्हणतोय तुटलेले पायात कोणाचे नेत्र शोधतात, म्हणून पूर्वीची लोक म्हणायचं गुरुवाचं ध्यान निवडाव आणि सांबाराचं ध्यान रस्त्यानं जाणाऱ्या माणसाच्या पायाच्या तुटके, त्याचं वर्त कधी नजर नसते आणि गुरुवाची देवाव कधी नजर नसते, म्हणून तो कवी म्हणतोय तुटलेले पायात कोणाचे नेत्र शोधतात, असे डोळे शोधायचे कोणाचं पायात चप्पल, म्हणून जगाच्या पाठीवर नेहमी नजर झुकून जर राहणारा जर असेल तर तो हा आहे असं तो कवी म्हणतोय, जगातली लोक उघड्या डोळ्यानं वावरणारे पण लोकांचं कुणाचं तुटलंय आणि ते मला सांगता येईल का, हे अंतकरणात धारणा ज्याची होती तो कवी म्हणतो तुटलेले पायात कुणाचे नेत्र शोधतात, नेहमी कधी नजरवर नाही असं शोधायचं, मग धंदायाचा पैतानाचा जरी करीत, लोकांचे नवीन जोडे बनवून दिले कुणाचे सांधवून दिले ह्यांचा धंदाच ते होता, धंदायाचा पैतानाचा जरी करीत पायतान कधी न याने घातले आपल्या पायात, लोकांच्या पायाचा विचार केला आपल्या पायात कधी घातलं नाही, म्हणून समाजात एकच मन पडली, तो श्लोक आहे समाजात एकच मन पडली काय, चांभाराच्या पायात कधी लेखा नवीन चप्पल मिळत नाही, याचं कारण काय, तो कवी म्हणतोय तेच त्याच्या डोक्यात होतं आणि तेच त्यानं म्हटलं धंदायाचा पायतानाचा जरी करीत पायतान कधी न याने घातले आपल्या पायात, झाडाखाली बघून सावली बसतो चांभार ठाऊ का हे याचा मजला सर्व कारभार, त्या कवीला त्या चांभाराच्या नुसतं व्यवसायाबद्दल बोलायचं नव्हतं, तो जगाची सेवा करणारा त्याची नजर कधी नाही वरती, नजर नेहमी लोकांच्या तुटलेल्या पायाच्याकडं, मला कधीतरी पैसा मिळेल ह्या आनंदामध्ये वृद्ध होईपर्यंत समाजाची सेवा करणारा हराळी समाजातला ज्याला आम्ही चांभार म्हणतो अशा चांभाराचं वर्णन एका कवीने केलं, ते आपल्या पुढे सांगले, श्री भगवान परमात्मने नमः, सहजयती सिंधुरवदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरेवसा तमसा राशिनाशायंती विघ्ननं शांती, पायाच्या प्रसादे मी कोणाच्या तरी पायाच्या प्रसादानं पायाच्या प्रसादे, काही बोललो विनोदे
तुम्ही क्षमा करणे संतीनो हे अंग माझ्या पदरचं काय नाही, माझ्या गुरुनी मला हे दिलंय. पायाच्या काय अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो, मी बी अपराध करणारा माणूस आहे, मी कोण शाणा यशातला भाग नाही. एवढंच की त्या साधू संतांच्या पायाचा आशय घेऊन काही मी दोन शब्द बोललो असेल, चुकीचं असेल माझ्या पदरात टाका, योग्य असेल ते आपल्यापर्यंत. सर्वे मयी सुखिना संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्रा आणि पश्यंतु महाकश्य दुःख महाप्नोयात. ओम शांती ही, शांती ही, शांती ही.